नमस्कार. माझं नाव ज्ञानव शिक्षण कुलकर्णी आणि माझ्या आईचं नाव प्रचिती सुरू कुलकर्णी. आज आम्ही दोघं जण तुमच्या सगळ्यांसमोर एक छान रेसिपी शेअर करणार आहोत. सध्या काय झालंय, आपण काय करतो? कोरोनाला म्हणून सुट्टी आपल्याला. आम्ही म्हणून घरी काय काय वेगवेगळी रेसिपी करतो ना, वेगवेगळ्या रेसिपी प्लॅन केल्या आहेत. व्हेरी गुड. आणि त्यातली एक हेल्दी रेसिपी आज आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत, ती आहे रेशमी परोठ्याची. येस, चला तर मग. हाय ज्ञानांश. हाय. तू काय आज आलू पराठ्याची रेसिपी हेल्दी गाजर किसून टाकून करणार आहे. व्हेरी गुड. आणि मग तू काय करणार आहेस आता? आम्ही आता पोटॅटो घेतले, आम्ही ते सोलून त्याचा पराठा करणार आहोत. ओके, मॅश करणार आहोत. व्हेरी गुड. येस. सो आता काय झालं ज्ञानांश? सोलून घेतलेत ना? सोलून घेतलेत. तर मी कुस्करतो आणि मॅश करतो. ओके. आपली रेशमी आलू पराठा करण्यासाठीची सगळी तयारी आम्ही काढून ठेवलेली आहे. एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट. मुद्दामून मिरची घातली नाही, कारण काही वेळेला कमी जास्त तिखट असते, लहान मुलांसाठी अंदाज येत नाही. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, मीठ चवीपुरतं, जिरपूड 2 चमचे. आता जेवढा आपण एक वाटी मॅश केलेला बटाटा घेतला आणि थोडं गाजर मॅश करून घेतलं आहे, उकडून किंचित वाफवून मॅश करून, ज्यांना आवडेल त्यांनी मटार खाल्यालाही हरकत नाही. जेवढा बटाटा आणि गाजराचं मिश्रण मिळू नये तेवढा आपल्याला फ्लोअर म्हणजे कणिक आणि किंचित डाळीचं पीठ असं एकूण मिळून पीठं पाहिजे. तर आम्ही 1.25 वाटी कणिक आणि 1.5 वाटी बेसन म्हणजे डाळीचं पीठ असं घेतलं आहे. परोठा करण्यासाठी तेल आणि लाटताना लागणारी कणिक, सगळी तयारी आम्ही मांडून ठेवली आहे. आता कृतीकडे वळूया. आणि ज्ञानांश, तू आम्हाला हे सांग, हे काय आहे रे? हे आम्ही डायसोवरून आणलेले शेप आहे. आता एक एक जिन्नस एकत्र करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा उकडून कुस्करलेला हा बटाटा 1 वाटी, गाजर उकडून किसलेलं, त्यानंतर ह्याच्या ड्राय गोष्टी घालायच्यात सगळ्या. 1 पाऊण पीठ कणिक, डाळीचं पीठ, हिंग, हळद, लाल तिखट, ही आलं लसूणाची पेस्ट, खूप जास्त नाही लहान मुलांसाठी, ही जिरपूड, तीळ आणि ओवा आणि चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण छान एकजीव कालवून घ्यायचं आहे. इंची तेलाचा हात घेऊन आपण थोडंसं छान मळून घेऊया. जितकं सॉफ्ट हे मळलं जाईल, एकजीव होईल, तितके ते रेशमी परोठे सॉफ्ट राहतील, मऊ राहतील. तर आपण आता रेशमी आलू परोठा करून घेऊया. ज्ञानांश, तू शेप्स नीट टाकून देणार आहेस ना? हो. येस. आपण सगळ्यात पहिल्यांदा गॅस ऑन करूया आणि आपला हा थोडासा लाटून घ्यायचा. आधी लाटून त्याचे शेप कट करून घेणार आहे ज्ञानांश, हो ना? आणि मगच भाजणार आहे. बघा, आता खरंच कमी पिठावर होतो. आणि मी पूर्वी मी सारण भरून करायचे सुरुवातीला आलू पराठा, पण तो असं होतं की बऱ्याचदा आतनं नीट शिजत नाही किंवा मग खूप पटकन बाहेरचं कच्चं राहू शकतं, जळू नये या काळजीने. असा परोठा केला तर तो छान आतपर्यंत शिजतो, कारण बटाटा तर उकडलेला आणि कणिकही पटकन नीट भाजली जाते दोन्ही बाजूनी. हा टिकतोही जास्त वेळ, मऊ राहतो मुळात, म्हणूनच तर ते रेशमी परोठा म्हटलं आहे. आता साधारणतः इतपत जाड हा लाटून घेतल्यानंतर अगदी कमी पीठ लागलंय, तुम्ही बघू शकाल. आता हा मी ज्ञानांशा इथे देते आहे,
आणि ज्ञानांश पहिला एरोप्लेन ओके दाबून खूप जोरात दाबून ज्ञानांश ते थांब 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 हां आता हे तसंच ठेव दाबून आणि बाजूने आपण परोठा काढून घेऊया एक मिनिट हां तोवर तवाही छान तापला असेल एक मिनिट आता हलके हाताने काढून तुम्ही बघू शकाल आपला एरोप्लेनचा शेप रेडी आहे बोल ज्ञानांश नक्की तुला आवडतात ना पराठे पण वेगवेगळे आणि भाज्या सगळ्या भाज्या खातोस ना येस हे मात्र अगदी खरं आहे की ज्ञानांश सगळ्या भाज्या खातो छान असा एरोप्लेन शेपचा आपला परोठा इकडे होतोय उरलेलं जे पीठ होतं त्याचा आपण लाटून एक आणखीन गंमत करणार टेडी बेअर किंचित तेल लावून घेणार आहे छान असा दोन्ही बाजूंनी तो तेल किंवा तूप लावून आयडियली नंतर वरनं छान भाजून घ्यायचं आहे येस मी ज्ञानांश विशाल कुलकर्णी मी माझ्या आई बरोबर हे रेशमी परोठे केले येस हे सगळे शेप्स वापरून हे शेप्स वापरून हे केलंय करून बघा आणि आता सगळेजण घरी राहा स्टे फिट काळजी घ्या लवकरच परत भेटू आपण सगळेजण एकमेकांना पण तोपर्यंत आपल्या आरोग्याची छान काळजी घ्या आणि आपल्या मुलांबरोबर आणखीन भरपूर रेसिपीज करत राहा